त्या शेतीचा आत्मा आणि त्यातही शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. त्यामुळे उत्तम शेतीसाठी उत्तम बियाणं आवश्यक ठरत. परंतु मागील काही वर्षात आपण आपल्याकडील परंपरागत बियाणी गमावून बसलो. सध्या शेतकऱ्याला बियाण्यासाठी बाजारावर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे त्याचा खर्च वाढतो. तसंच बियाण्यात भेसळ असली तर पीक हाती लागण्याची शक्यता कमी असते. आणि पुन्हा या बियाण्यातून तयार झालेलं पीक रोग किडी हवामानातील बदल या सगळ्यात कितपत तग धरेल याची खात्री देता येत नाही. म्हणजे बियाण्यासाठी बाजारावरील अवलंबित्व वाढल्यानं त्यातून एक दुष्टचक्र सुरू झालं. अमरावती जिल्ह्यातलं धामणगाव रेल्वे जवळील भिल्ली हे एक लहानस खेड. नुकतीच इथे शेतकऱ्यांच्या सहभागातून लोक बीज विद्यापीठाची स्थापना झाली आहे. काय आहे हे बीज विद्यापीठ? रमेश साखरकर हे एक अवलिया शेतकरी. त्यांच्या घरात पूर्वापार शेती चालत आली, त्यामुळे शेतीचा वारसा त्यांच्याकडे ओघानच आला. ते सांगतात त्यांचे आई वडील आपले घरचे बियाणे जपवणे वाढवणे याबाबत खूप आग्रही होते. त्यातूनच त्यांनाही बीज स्वावलंबनाचे महत्व पटले. गेल्या काही दशकात शेतकऱ्याकडचं हक्काचं बियाणं नष्ट होत आहे हे ते स्वतः अनुभवत होते. आपल्या परीने बियाणे जपण्याचा ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण घरची परिस्थिती केवळ 3 एकर शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर मर्यादा येत होत्या. याच काळात त्यांची बीज संवर्धनाची धडपड नवधान्याला जाणवली. नवधान्य ही डॉक्टर वंदना शिवा यांनी बीज स्वयंपूर्णतेसाठी सुरू केलेली एक चळवळ. नवधान्याने साखरकरांची तळमळ व धडपड पाहून त्यांच्या कामासाठी त्यांना पाठबळ दिलं. आणि यामुळे गेल्या काही वर्षात दिल्ली परिसरात बीज संवर्धन व प्रसाराचा वृक्ष विस्तारतो आहे. नमस्कार, मी रमेश साखरकर. माझ्याकडे 3 एकर शेती आहे आणि 200 प्रकारच्या पारंपरिक बियाण्याचा एक संग्रह आहे. इथे शेतकऱ्यांचा कृषी गट पण तयार झालेला आहे आणि नवधान्य बियाण्याचं प्रशिक्षणसुद्धा इथे दिला जातो. पीक प्रशिक्षण केंद्र इथे आजपर्यंत वर्धा जिल्ह्यातील 60 गावातील बचत गटाच्या महिलांना परास बागेचं प्रशिक्षण दिल्या गेलेले आहे. हे वांग्याचं झाड आहे, पांढरं वांग आहे. झाड केवढं काय याला नाही महत्व, त्या झाडाचं विशेष गुणधर्म काय आहे. पारंपरिक गावरानी बियाण्याचा एकच महत्वाचा गुणधर्म आहे, त्याची पिढी नष्ट करत नाही. आता मी मरणार, मी नष्ट होणार हे जेव्हा त्या झाडाला कळतो, इथून फांदी तुटली, वर फलधारणा नाही आहे, एक योग्य पद्धतीचं होतं आणि ते मोडून नष्ट होणार, तर त्यानं परिपक्व होऊन बी देण्याचं कार्य त्यानं संपून दिलं. त्यानं त्याची पिढी वान नाही ठेवली आणि एक छोटंसं झाड पण त्यानं केवढा मोठा परिवार वाढून ठेवला. हे बीटी बियाणे शेतकऱ्याचा परिवार नाही वाढू देत. शेतकऱ्याचा परिवार वाढवायचा असेल तर हे गावरानीच बियाणं वाढू शकतो. एवढं जगाला पोचणारा शेतकरी एवढा हवालदिल फक्त बियाण्यापोटी जातो. शेतकऱ्यांजवळ जर असं खात्रीचं आणि विश्वासाचं बियाणं जर असलं तर शेतकरी एक बियाण्यापासून स्वावलंबी होऊ शकतो. साखरकर स्वतःकडील 3 एकर क्षेत्रात निरनिराळे धान्य तसेच भाजीपाल्याचे बियाणे तयार करतात. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील 60 गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून परसबागेचे प्रशिक्षण दिले जाते व त्यातून विविध भाजीपाला पिकांचे वाण जपले व वाढवले जातात. या निरनिराळ्या बियाण्यांची व्यवस्थित साठवण केली जावी यासाठी एका मध्यवर्ती बीज बँकेची उभारणी केली आहे. सध्या त्यांच्याकडे गहू, ज्वारी, बाजरी, निरनिराळी भाजीपाला पिके, कापूस इत्यादींची 200 अधिक प्रकारची बियाणे आहे. शेतकऱ्यांना ही बियाणे दिली जातात, त्याची व्यवस्थित नोंद ठेवली जाते व शेतकऱ्याकडील पीक निघाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या बियाण्याच्या दुप्पट बियाणे शेतकरी बीज बँकेत जमा करतात. त्यामुळे बीज प्रसाराचे काम अव्याहत सुरू आहे.
त्या बीज प्रसाराच्या कामाला अधिक बळकटी यावी म्हणून 24 फेब्रुवारी 2013 रोजी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सहभागातून नवधान्य लोक बीज विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचे खात्रीचे बियाणे असावे, तसेच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये बियाण्यांचे आदान प्रदान करावे ही या बीज विद्यापीठाच्या स्थापनेमागची मुख्य भूमिका आहे. या बीज विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येतात, चर्चा करतात, कामाचे स्वरूप ठरवतात, त्यामुळे या भागात बीज प्रसाराची व्याप्ती वाढते आहे. साखरकरांना या कामात घरातल्या सदस्यांची तसेच ललित जाधव यांची मोलाची मदत होते आहे. साखरकरांच्या रूपाने एक नव बीज नवधान्य दिल्ली परिसरात रुजलंय आणि ते जोमाने वाढतं आहे. त्यामुळे पुढील काळात विदर्भातील शेतकरी बियाण्याबाबत स्वयंपूर्ण होईल याबाबत आशावाद वाटतो.